28 जुलैला होणारी धोदानी ते माथेरान ट्रेक रद्द करण्यात आली असून ही ट्रेक 11 ऑगस्टला होणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह 28 जुलैला धोदानी ते माथेरान ट्रेक आयोजित करण्यात आली होती. मात्र अतिवृष्टीमुळे माथेरान परिसरात शासकीय सूचना असल्या कारणाने तसेच निसर्गमित्र संस्थेच्या सूचनेप्रमाणे ही ट्रेक रद्द करण्यात आली असून पुढील ट्रेक ही 11 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली आहे. नमस्कार. 28 जुलै रोजी आपण सर्वांनी धोदानी पासून माथेरानच्या ट्रेकचं आयोजन केलेलं आहे. दरवर्षीच आपण धोदानीवरून माथेरान या ठिकाणी चढून जात असतो. हा उद्याच्या 28 तारखेच्या या ट्रेकच्या संदर्भामध्ये आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्यासाठी तुम्हा सर्वांना आवाहन केलं आणि जवळपास 500 जणांचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर नाईलाजानं ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंद करावं लागलं. पण आपण पाहतोय गेल्या काही दिवसामध्ये दिवसभर मुसळधार पाऊस पडत राहतो आणि त्याच्यामुळे अनेक वेळेला रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट देण्यात येतात. तशा पद्धतीचे रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट आजही रायगड जिल्ह्यामध्ये देण्यात आलेत. अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे. कर्जत तालुक्यामधले रविवारी होणारे ट्रेक हे रद्द करण्यात आले असे निसर्गमित्रचे आमचे सुरेश रिजगुडजी यांनी आम्हाला कळवलेलं आहे. आणि त्यामुळे अशा स्थितीमध्ये जर उद्या हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आणि मुसळधार पाऊस पडू लागला तर या धोदानी ते माथेरानी या प्रवासात दोन मोठे धबधबे आता त्या ठिकाणी तयार झालेले आहेत की जे ओलांडून जाणं आणि निसरडी वाट असताना पाऊस पडत असताना जाणं हे काही अंशी धोकादायक ठरू शकतं, रिस्की असू शकतं. आणि त्यामुळे 28 जुलैचा हा ट्रेक आपल्याला नाईलाजानं पुढे ढकलावा लागत आहे. माझी आपण सर्वांना विनंती आहे की ज्या उत्साहानं आपण याच्यासाठी रजिस्ट्रेशन केलंय 11 ऑगस्ट रविवार या 11 ऑगस्टच्या दिवशी आपण पुन्हा एकदा हाच ट्रेक याचं आयोजन करत आहोत. मी आपल्याला विनंती करेन की आपल्यापैकी ज्यांना ज्यांना 11 ऑगस्टला येताना शक्य आहे त्यांनी या दृष्टिकोनातून आपली संमती कळवावी. आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आम्हा सर्वांना, युवा मोर्चाच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सी के ठाकूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना खरंच मनापासून आनंद झालेला होता. हाच आनंद कायम ठेवूया आणि आपला हा पावसाळी ट्रेक 11 ऑगस्ट रोजी उत्साहानं करण्यासाठी सज्ज होऊया. 28 जुलै रोजी हा ट्रेक आयोजन करून आपल्याला या ठिकाणी आम्ही आवाहन केलेलं होतं. ज्यांची गैरसोय झाली असेल त्यांचे आम्ही सगळेजण दिलगिरी व्यक्त करतो. पण आपण सर्वजण ही आमची अडचण समजून घ्याल आणि 11 ऑगस्टला मोठ्या संख्येने सहभागी व्हाल अशी अपेक्षा देखील करतो. धन्यवाद.